आज संवेद. माझे नाव छायावीरा फेगडे. मी डोंबिवली पूर्व केंद्रात उपासना केंद्रात. हा माझाच अनुभव आहे. म्हणजे माझं लग्न झालं 99 ला. आम्ही 99 पासून बापूच्या सन्निध्यात आहो. पण मला 20 वर्ष झालं. पण मला कधी माझे मिस्टर केंद्रात जायचे. पण मला 2 छोटे मुलं असल्यामुळे मी कधी बॅच घ्यायला घेत नव्हते. म्हणजे भक्त म्हणून जाणार जात होते नेहमीच. बिलकुल एक शनिवार पण सोडला नाही. मग कधी म्हणजे येतं म्हणतात ना वेळ येते तेव्हाच तोच ना आपल्याला हे करतो. मला कधी सुचलं नाही की आपण कार्यकर्त्याचा बॅच घ्यावा की काय. मला सगळे म्हणत होते अगं तू जुनी आहे तू कार्यकर्त्याचा का बॅच घेत नाही का घेत नाही. तर मग मी म्हटलं अरे ते आहे एकटे तर माझे छोटे मुलं असल्यामुळे मला सगळं सांभाळायला पाहिजे. मी घेत नव्हते. आता मागच्या वर्षी माझं मला कार्यकर्ता मी नाव दिलं मला बॅच पण लगेच मिळाला. आणि त्याच वर्षी माझ्या घरात जरा थोडंसं आमचे घरातली प्रॉब्लेम सुरू झाल्यामुळे मला ना खूप स्ट्रेंथ आला. म्हणजे मला एकदम म्हणजे खूप जोराचं हे झालं म्हणून. आणि मला शुगरचा त्रास सुरू झाला. म्हणजे माझी 450 वर शुगर आली एकदम. ती शुगर एकदम म्हणजे काय माहिती बापू म्हणतात ना की आपल्या प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगायलाच पाहिजे. पण त्याची बापूच्या कृपेमुळे आपल्याला ती तीव्रता कमी होते आपली भोग भोगण्याचे. आणि तो आपल्याला सहनशीलता पण देतो की त्याच्यातून पण तो तारून नेतो बापूराया. मला म्हणजे मला कळालंच नाही की मला एवढी शुगर असू शकते. मला आधी खूप युरिनचा त्रास वगैरे झाला खूप. म्हणजे 3 महिने मी अक्षरशः झोपून काढले पण मला कळालं नाही. पण नंतर मला कळालं ना की मला असा त्रास आहे म्हणून मग मी तेव्हा शुगर चेक केले ते 3.5. म्हणजे मी अशी एकदम हे झाली होती. आणि माझी मुलं आता मोठी झाली आहे. म्हणजे एक छोटा 12वीला आहे आणि एक मोठा बी फार्मसीला आहे. पण माझे मुलं पण खूप चांगले. आणि ते आम्ही सगळे 4 जण बापूंच्या सान्निध्यात असल्यामुळे आम्हाला काही प्रश्न नव्हता. पण बाहेरचे एवढे त्रास देत होते ना अक्षरशः. पण त्याच्यातून पण बापूने आम्हाला त्यावेळेस मला इतकं म्हणजे घरातले सगळे प्रॉब्लेम पण सॉल्व केले. आणि माझं शुगर एवढी होती. आणि मी कार्यकर्त्याचा बॅच घेतला केंद्रात गेली तर मला पहिली सेवा काय मिळाली मला स्वच्छतेची सेवा मिळाली. म्हणजे माझं काय भोग होते ना मागच्या जन्मीचे ते आता पण भोग होते. ते माझं म्हणजे स्वच्छता करून त्याच्यातून त्याने मला इतकं तारलं की आज माझी फक्त 160 वरती शुगर आहे. मग मी पूर्णपणे नॉर्मल आहे. माझे सगळे म्हणजे जे काय होतं माझे घरचे प्रॉब्लेम ते काय सगळे सॉल्व झाले. आणि तो बापूरायाच हे करू शकतो. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ संवेद.